देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर बायोपिक बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत चित्रपट निर्मात्यांनी अटलजींच्या भूमिकेसाठी अभिनेता पंकज त्रिपाठी याची निवड केल्याची बातमी आहे. भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे जीवन पडद्यावर आणण्यासाठी चित्रपट निर्माते विनोद भानुशाली आणि संदीप सिंग एकत्र आले आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूडचा दमदार अभिनेता पंकज त्रिपाठी मैं रहू या ना रहू ये देश रहना चाहिए अटल या बायोपिकमध्ये भूमिका साकारणार असल्याची बातमी आहे. बायोपिक पुस्तक द अनटोल्ड वाजपेयी अँड पॅराडॉक्सवर आधारित असेल. मिळालेल्या माहितीनुसार निर्मात्यांनी पॉलिटिकल ड्रामा चित्रपटासाठी पंकज त्रिपाठी यांची निवड केली आहे. विनोदी भानुशाली, संदीप सिंग, सॅम खान, कमलेश भानुशाली आणि विशाल गुरनानी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. पुढील वर्षी 2023 सुरुवातीला या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. खरं तर अटलजींच्या 99 जयंती निमित्त क्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आहे. अटल हा बायोपिक चित्रपट भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओ प्रस्तुत आहे आणि विनोद भानुशाली, संदीप सिंग, सॅम खान, कमलेश भानुशाली आणि विशाल गुरनानी निर्मित आहेत. जुही पारेख, मेहता, जिशान अहमद आणि शिव शर्मा यांनी याची सहनिर्मिती केली आहे. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.